नमस्कार. कृत्रिम रीफ म्हणजे नेमकं काय? आपले समुद्रकिनारे, त्यांची सुरक्षा आणि विकास कृत्रिम रीफच्या साह्याने कसा साध्य होतो हे जाणून घेऊया. समुद्रातून किनाऱ्याकडे येणाऱ्या शक्तिशाली लाटा या किनाऱ्यावरची माती आणि वाळू समुद्रात घेऊन जातात. त्यामुळे किनाऱ्यांची सतत झीज होत जाते. या संथ गतीने होणाऱ्या प्रक्रियेमुळे समुद्रकिनारी राहणाऱ्या लोकांना त्याची किंमत मोजावी लागते. ही स्थिती फक्त आपलीच नाही तर संपूर्ण जगातील किनारपट्ट्यांची ही समस्या आहे. या समस्यांसाठी समुद्रकिनारे लाभलेल्या इतर देशांनी आपापल्या परीने उपाययोजना केलेल्या आहेत आणि त्यातून निघालेला निष्कर्ष असा आहे की सागरी किनारपट्ट्यांच्या संरक्षणासाठी प्रभावशाली उपाय हा फक्त आणि फक्त कृत्रिम रीफच होऊ शकतो की जिच्यामुळे समुद्रातून किनाऱ्याकडे येणाऱ्या लाटांची शक्ती क्षीण केली जाते आणि लाटांबरोबर येणारी वाळू आणि माती ही किनाऱ्यावरच रोखून धरली जाते, ज्यामुळे किनारपट्टीवरील होणारा जमिनीचा ऱ्हास कमी होतो आणि किनारपट्टीवरील रहिवाशांचे जीवित आणि वित्तीय मालमत्तेचे संरक्षण होते. आजवर समुद्राचे आक्रमण आणि किनाऱ्यांची धूप थांबवण्याकरता दगडी भिंत किंवा समुद्रात खडक टाकणे हे उपाय वापरले जातात, पण त्यांची दर 3-4 वर्षांनी दुरुस्ती करावी लागते. धूप रोखण्याच्या आमच्या नवीन पद्धतीचा फायदा 50-60 वर्षांपर्यंत होतो. रीफ करण्यासाठी समुद्र शांत असण्याची गरज असते, म्हणून हे काम वर्षात 4-6 महिनेच करता येते. समुद्र किनारपट्टीच्या संरक्षणासाठी राबवला जाणारा कृत्रिम रीफ तयार करण्याचा महाराष्ट्रातील हा पहिलाच प्रकल्प आहे. पहिली रीफ ही महाराष्ट्रातील रत्नागिरीच्या मिऱ्याच्या समुद्रात उभारण्याचे ठरले आहे. रीफमुळे जास्तीत जास्त फायदा व्हावा यासाठी प्रथम किनाऱ्याची आणि समुद्र तळाची पूर्ण पाहणी केली जाते. ही पाहणी झाल्यानंतर समुद्र शांत असताना रीफची उभारणी होऊ शकते. एक रीफ ही फुटबॉलच्या मैदानापेक्षा लांबीला जास्त असते. रीफमध्ये पाया, त्यानंतर एक थर आणि त्यावर समुद्राकडे तोंड असलेला चौथरा असे 3 थर असतात. प्रत्येक थर हा जाळी आणि जाळ्यांमध्ये बांधलेल्या जिओटेक्स्टाईल बॅग्स या दोन घटकात विभागलेला असतो. जिओटेक्स्टाईल हे नवीन प्रकारचे पर्यावरणाला हानी न पोहोचवणारे असे आवरण आहे. तळातील जाळी आणि बॅग्स या निर्धारित किनाऱ्यावर नेल्या जातात. पायाचा थर हा मैदानावर पसरून त्यावर बॅग्स जोडल्या जातात. हा तयार थर प्रचंड क्रेनद्वारे बार्जवर लादून समुद्रातील ठरलेल्या जागेवर नेला जातो. त्यानंतर पाणबुडे या थराची एक बाजू समुद्र तळाशी अतिशय मजबूत लोखंडी हुकांच्या साह्याने घट्ट बसवतात. एक बाजू घट्ट बसवल्यानंतर बार्ज हळूहळू पुढे नेऊन पूर्ण थर समुद्र तळावर पसरला जातो. रीफ उभी करण्यासाठी या बॅग्समध्ये वाळू आणि पाण्याचे योग्य मिश्रण पंपाद्वारे भरले जाते. रीफसाठी वापरल्या जाणाऱ्या बॅग्स या पूर्णतया पर्यावरणपूरक असतात. रीफ तयार केल्यामुळे समुद्रजीवांना वाढ होण्याकरता स्वतःची सुरक्षित जागा मिळते. आता आपण पूर्णपणे उभारलेली रीफ समुद्रात आणि समुद्राबाहेरून कशी दिसेल ते पाहूया. यामध्ये कृत्रिम रीफमुळे किनाऱ्यावर येणाऱ्या लाटा दिसतात. या चित्रात एका किनाऱ्यावर 2009 पूर्वी पार किनाऱ्यापर्यंत येऊन फुटणाऱ्या लाटा
आणि उजवीकडे 2009 नंतर लाटांचा कमी झालेला जोर स्पष्टपणे दिसून येत आहे. लाटांचा जोर रीफमुळे कमी होऊन किनाऱ्याची धूप तर थांबतेच, पण किनाऱ्यावर वाळू आल्यामुळे किनाऱ्याचा कायापालट पण होतो. प्रत्यक्ष पाण्याखाली रीफवर समुद्री जीवांचा वावर दिसून येतो. रीफ उभारली गेल्यावर 3-4 महिन्यात तिच्यावर समुद्री शेवाळाचा थर उगवतो, त्यामुळे मासे आणि अन्य जीव तेथे आकृष्ट होतात. रीफमध्ये त्यांना सुरक्षितता असल्यामुळे मासे आणि अन्य जीव तेथे जोमाने वाढतात, ज्याचा पहिला फायदा कोळी बांधवांना होऊ शकतो. अशा रीतीनं समुद्र किनारपट्ट्यांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी कृत्रिम रीफचा बहुमोल फायदा अखिल मानवजातीला होऊ शकतो. धन्यवाद.